बांधकाम पूर्ण करून भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या मालमत्ता धारकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने पथकाची स्थापना केली आहे. भोगवटा प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सेल उघडण्याकडे मात्र पालिकेच्या नगर रचना विभागाने दुर्लक्ष केलं आहे. हा सेल सुरू करण्यासाठी गेल्या एका महिन्यात कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. भोगवटा प्रमाणपत्राच्या संदर्भात गेल्या महिन्यात महापालिका आणि क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली होती. बांधकाम व्यावसायिकांकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतले जात नाही असा आरोप वारंवार केला जात होता. त्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील पालिकेच्या माध्यमातून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक जयंत खरवडकर यांच्या उपस्थित क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतलं नाही त्यांच्यासाठी महापालिकेत भोगवटा प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सेल उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठक होऊन एक महिना उलटला पण अद्याप स्वतंत्र सेल उघडवण्यात आलं नाही. स्वतंत्र सेल उघडण्याकडे पालिकेच्या नगररचना विभागाचे दुर्लक्ष झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या संदर्भात माहिती देताना नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक जयंत खरवडकर म्हणाले की नगररचना विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. जास्तीचे मनुष्यबळ मिळाले की यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येतील. मनुष्यबळ मिळाल्यावर स्वतंत्र सेलसह अन्य उपक्रम हाती घेतले जातील. प्रलंबित प्रकरणे निकाली बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण केले जाईल. पण भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही अशा मालमत्ता धारकांचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी पथकांची स्थापना देखील केली जाणार आहे. सध्या भोगवटा प्रमाणपत्राची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसात 15 ते 20 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.